अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावचे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। शेंगोळा गावातील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये होत असलेल्या विकास कामांमध्ये गावातीलच काही नागरिक राजकीय द्वेषातून अडथळा आणत असल्याचा आरोप शेंगोळा गावचे ग्रामसेवक सरपंच मीनाबाई रदाळ तसेच माजी सरपंच दिलीप रदाळ यांनी या पत्रकार परिषदेत केलाय। मी सरपंच मीनाबाई दिलीप रदाळ शेंगोळा। आम्ही काम करताना भीमराव दबाडे, महेंद्र दबाडे, राहुल दबाडे, मिलिंद दबाडे हे कामामध्ये अडचण आणता, खोट्या तक्रारी देता, खोट्या ॲट्रॉसिटी करता आणि 3 नंबर वार्डामध्ये काम करू देत नाही। नमस्कार, मी संदीप सखराम साळवे, उपसरपंच शेंगोळा ग्रामपंचायत। शेंगोळा ग्रामपंचायतमध्ये 9 सदस्यांची बॉडी आहे, त्याच्यापैकी 6 सदस्य एका बाजूला आणि 3 सदस्य एका बाजूला। शेंगोळा ग्रामपंचायतमध्ये 3 वार्ड आहेत, 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असं सांगतोय की शेंगोळा ग्रामपंचायतमध्ये ST समाजासाठी जागा आहे, ST समाजासाठी जागा अजिबात नाहीये। शेंगोळा गावामध्ये दलित लोक जास्त प्रमाणात 1 नंबर वार्डात आहेत। पाण्याची बसकी टाकी, रस्ता काँक्रीटकरण, समाज मंदिर, समाज ओटा, सार्वजनिक शौचालय अशी विविध कामं झालेली आहेत। सदर ग्रामपंचायतने ह्या वर्षी वार्ड क्रमांक 3 मध्ये येणाऱ्या दलित लोकांच्या घरासमोर रस्ता काँक्रीटकरण करण्यात यावा असा ठराव केला। त्या ठरावा अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांच्या निधी अंतर्गत झडपीकडून 14 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला। तो जो ठराव पाठवला होता त्या ठरावामध्ये स्थळ सुद्धा नमूद केलेले होते, दलित लोकांच्या घरांची नावं सुद्धा त्यात नमूद केलेले। कागदोपत्री सर्व एकदम खरं असताना सुद्धा ग्रामपंचायत कागदाच्या बाहेर जाऊन काम करत नाहीये। तरी पण गावामध्ये भीमराव दाभाडे, त्यांचा मुलगा महेंद्र दाभाडे, राहुल दाभाडे यांनी सतत सुरुवातीला महेंद्रनी ग्रामपंचायतला काम मागितले, तो ग्रामपंचायतचं काम करतो किंवा तो ठेकेदार असं त्याचं सांगणं आहे। आम्ही काही त्याचं ग्रामपंचायतनी प्रमाणपत्र बघितलं नाही त्याच्याकडं आहे किंवा नाही, तो ठेका मागत होता। आम्ही त्याला त्याच्या 1 नंबर वार्डात त्यांनी जे कामं केलेली ते निकृष्ट दर्जाचे आहेत, ह्या अनुभवावरून ग्रामपंचायतनं सर्वांमध्ये असं ठराव केलं की त्यांना कामं देण्यात येऊ नये। ह्या गोष्टींचा त्यांनी आमच्यावर दबाव आणण्यासाठी 2-3 इन्सी सुद्धा दाखल केल्या, त्याच्यामध्ये सरपंचपती मी स्वतः, सदस्यपती वजीर भाऊ तडवी यांचे नावं घेण्याचा प्रयत्न केला। आम्ही तरी सुद्धा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काम देत नाही, याचा त्यांनी शेवटचा दबाव म्हणून आमच्या गावात दलित लोक खूप चांगल्या प्रकारे राहतात, गावामध्ये कुठलाही वादविवाद नाही आहे, गाव चांगल्या भावनेने आणि सर्वांना धरून राहतं, तरी सुद्धा महेंद्र दाभाडे यांना आम्ही ग्रामपंचायतच्या कामाचा ठेका दिला नाही। ह्या कारणावरून त्यांनी त्यांची आई शोभाबाई भीमराव दाभाडे यांना हाताशी धरून आमच्यावरती शेवटचं अस्त्र म्हणून ॲट्रॉसिटी हा खोटा गुन्हा दाखल केला। दगडू तडवी यांचे नाव गवण्यात येऊन खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। तरी प्रशासनाचा वेळ या खोट्या तक्रारींनी प्रशासनाचा वेळ जातोय, त्यांनी ज्या तक्रारी केल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत, विस्तार अधिकारी यांनी गावात येऊन चौकशी केली, स्थळ निरीक्षण केलं, त्यांनी त्यांचा अहवाल सुद्धा दिला, तरी सुद्धा त्यांच्या तक्रारी थांबत नाहीत। त्यांनी परत खोड्या तक्रार केल्या, तरी पण प्रशासनाने सहकार्य म्हणून BDO स्वतः गावात येऊन स्थळ पाहणी करून गेलेले आहेत। त्यांना तिथं योग्य ते लोक आहेत, सगळं निदर्शनास आलं, ग्रामपंचायत कागदाच्या बाहेर काम करत नाहीये, खोटं करत नाही हे त्यांना सुद्धा लक्षात आले। तरी अशा व्यक्तींना प्रशासनाचा जो वेळ अपयोग करतात आणि खोट्या तक्रारी करून ग्रामपंचायतीवर सतत दबाव आणतात, खोटे ॲट्रॉसिटी केल्याने आमचं सगळं म्हणजे जे काम करायचं मनोबल आहे ते सुद्धा असं कुठंतरी डळमळीत झाल्यासारखं वाटत होतं, पण आम्ही पूर्णतः सक्षमपणे काम करत आहोत, प्रामाणिकपणे काम करत आहोत, पूर्ण गावाचा विकास करणे हे एकच आमचं ध्येय आहे। नमस्कार, मी
वजीर दगडू चढवी माझी पत्नी हसीना वजीर चढवी हे ग्राम पंचायत सदस्य आहे, परंतु आमच्या विकास कामाला महेंद्र दाबाडे, भीमराव दाबाडे आणि राहुल दाबाडे हे सतत आमच्या विकास कामाला अडचणी आणतात, परंतु या इथल्या शासनाने यांची नोंद घ्यावी. नमस्कार, मी संजय आधार कुमार, ग्रामसेवक ग्रामपंचायत सेंगोडा. गेल्या जुलै महिन्यापासून माझी सेंगोडा येथे नियुक्ती झालेली आहे. जुलै महिन्यामध्ये मी दलित वस्ती सुधार योजनेचा कामांचा ठराव केला आणि तसा वरिष्ठांकडे मी प्रस्ताव पाठवला, परंतु काही स्थानिक राजकारणामुळे गावामध्ये राजकीय द्वेषापोटी त्या कामांबद्दल वरिष्ठांकडे वेळोवेळी माझ्या विरोधात ग्रामपंचायतीविरोधात तक्रार केली जाते, परंतु तो स्थळ निरीक्षण करून तसा कुठलाही प्रकार नाही. आजपर्यंत त्या जी दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमध्ये अनेक प्रकारची कामं झालेली, समाज मंदिर झालेले आहेत, पाण्याची टाकी झालेली आहे, काँक्रीट रस्ते झालेले, समाज ओटा झालेला आहे, परंतु या हे जे कामं सुचवली आहे ह्या वार्डात आज पावतो 30-35 वर्षापासून एकही विकास काम झालेलं नाही. त्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवलेला आहे, परंतु गावातील काही ग्रामस्थ त्या तक्रारीच्या हे करून शासनाकडे दिशाभूल करतायत. हे असे प्रकार राजकीय द्वेषापोटी होत आहे, त्यात ग्रामपंचायत कुठलाही काही संबंध नसताना ग्रामपंचायतीला वेळोवेळी विरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करणे, वरिष्ठांचे दिशाभूल करणे असा प्रकार चालू आहे. यात आम्ही आज पावतो कुठल्याही प्रकारे म्हणजे नियमाच्या बाहेर कामं केलेली नाही, नियमामध्येच कामं होत आहे. यात याला वेळीच आळा घालावा अशी माझी विनम्र विनंती. आमच्या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ 1981 पासून ग्रामपंचायत स्थापन झाली. पूर्वी आमची ग्रुप होती, 81 अगोदर चिंचखेडा, युवरखेडा, शंगळा ह्या ग्रामपंचायत ग्रुप असल्यामुळे 1981 नंतर स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यापासून आजपर्यंत मी सुद्धा 5 वर्षे 1 नंबर वार्डातच दलित आपल्या 1 नंबर वार्डात सुद्धा हे पुरे कामं केलेले आहे दलितांचे. आणि तसेच आता ह्या टायमाला आम्ही मिटिंग झाले, मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर वार्ड क्रमांक 3 जवळजवळ 27 घरं दलितांची असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे प्रश्न मांडला की जवळजवळ 40-50 वर्षापासून आपल्याकडे एकसुद्धा काम झाले नाही. जवळजवळ आम्ही सर्व केला, त्या सर्वेमध्ये जवळजवळ 27 दलित आपल्या लोक निघले, त्यांचा आम्ही सर्व केला, मातंग आणि दलित लोकांचा सर्व करा, त्याच्यात 27 लोक निघले. वरिष्ठ मॅडम, BDO मॅडम, विस्तार अधिकारी यांनी पाहणी केली, नावानिशी आम्ही ठराव केला, तो ठराव मंजूर झाला. आपल्या अमित देशमुख उपसदस्य यांच्या निधीतून 14 लाखाचा निधी मंजूर होऊन त्या कामात आम्ही अतिशय नावानिशी सर्वा करून मीटिंग घेऊन त्या कामाचा लोकाजोका केला आणि ते काम प्रत्यक्ष मंजूर झालं. मंजूर झाल्यानंतर सर्व लोकांना आनंद झाला. आम्ही त्या लोकांना सर्व केला की 27 लोक दलित आणि मातंग आहेत तिथे, त्या निमित्तानं त्यांना आनंद झाला की जवळजवळ 40 वर्षानंतर प्रथमच 40 वर्षानंतर त्या गलीत त्या वार्डात आजपर्यंत बी कामं कोणतेच कामं झालेली नाही होती, तरी त्या लोकांना आनंद झाला की आमच्याकडे आता हे 40 वर्षानंतर कामं होत आहे. त्या लोकांना उत्सुकता वाटली. तसेच ह्या कामाचं सहन न होता दाभाडे परिवार, भीमराव चिंदू दाभाडे, तसेच महेंद्र भीमराव दाभाडे, राहुल भीमराव दाभाडे, मिलिंद भीमराव दाभाडे यांनी सांगितलं की ह्या इकडे काम न करता आमच्याकडे काम करा. आम्ही त्यांना सांगितलं की जवळजवळ 30-40 वर्षानंतर ह्या वार्डात आपल्याला काम करतो आहे, आपण यांना एवढं काम होऊ द्या. याच्या अगोदर आपण तुमच्याकडे पूर्ण कामं केली आहे. मी 5 वर्षाचा सरपंच असताना या 3 एकसुद्धा काम माझ्या हातून केलं नाही होतं, तरी तेच लोक पुन्हा बोलले की आता तुम्ही दुसऱ्यांदा तुम्ही सरपंच झाले, 30 वर्षापासून तुमची भाजपची सत्ता आहे, भाऊच्या मार्गदर्शनाखाली काम करताय, आम्ही काय केलं बा आमच्याकडे काम होता नाही. त्या उद्देशानं सर्वांच्या मतेनं आम्ही मिटिंग घेऊन त्यांना कामाचं आश्वासन दिलं आणि त्या कामात अडचण आणून त्या कामाची मागणी त्यांनी आम्हाला केली की आम्हाला काम द्या. आता याच्या अगोदर आम्ही त्यांना काम दिलं होतं, ते कामाचा निकृष्ट दर्जा असल्यामुळे सर्वांमध्ये बैठकमध्ये मिटिंगमध्ये आम्ही ठरवलं की काम निकृष्ट असल्यामुळे आम्हाला वरिष्ठांचे म्हणजे अपमानास्पद वागणूक मिळते की काम न खराब झाल्यामुळे तुम्ही हे काम खराब का झालं. त्याच्या भीतीपोटी आम्ही त्यांना डायरेक्ट स्पष्ट नकार दिला मिटिंगमध्ये की त्यांना काम देण्यात न यावं. तसेच इकडे काम झालं चालू असताना त्यांनी इतका विरोध केला आम्हाला कामाबद्दल, शेवटी आम्ही त्यांना सर्वांच्या संमतीनं सांगितलं की एवढे बारा आम्हाला काम इकडे करू द्या, पुढील कामं आम्ही तुम्हाला देऊ बा, एवढे काम तरी आम्हाला इकडे करू द्या. त्यानंतर ते न थांबता त्यांनी आमच्यापोटी बरेच वेळा 2-3 खोट्या कंप्लेंट केल्यानंतर बी त्याच्यात काही निष्पन्न निघालं नाही. शेवटी आखरी त्यांनी
मी सरपंच पती, माझे सरपंच दिलीप पंडित रदा, तसेच उपसरपंच संदीप सकाराम साळवे आणि सदस्यपती श्री वजीर भाऊ तडवी या तिन्ही लोकांवर त्यांनी खोटी 18 शिटी दाखल केली. खोटी 18 शिटी दाखल केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याचा अधिकाऱ्यांचा भरपूर वेळ म्हणजे वाया जाऊन भरपूर त्रास झाला. त्यांनासुद्धा त्यांचे साक्षीदारसुद्धा जे घटनाक्रम घडली तिथेसुद्धा पूर्ण लोक आम्ही सर्व तरी पाचोऱ्यांनीहून निष्पन्न केलं, सर्व खोटं निघलं. सर वरिष्ठांच्या लक्षात आलं की हे त्यांचे साक्षीदारसुद्धा बोलले की आम्हाला काहीच कल्पना नसल्यामुळे आमच्यावर आम्हाला कल्पना नसल्यामुळे असं आमच्या खोट्या सह्या झाल्या. आमच्या दबावाला आला तर काहीच नाही, त्यांना कल्पनाच नाही होती. पण खोटं नाटक करून त्यांच्यावर आमच्यावर खोटी 18 शिटी दाखल केली. त्या भीतीपोटी आम्ही जवळजवळ सर्वांनी मिटिंग घेतली की आपल्यावर असं काय झालं बा. तर आम्ही वरिष्ठांनाकडे गेलो, पुरेचे पुरं गावातील जे घटनाक्रम घडली सर्व बोलली की आधी घटनाक्रम झालेलंच नाही. त्यांचे साक्षीदारसुद्धा बोलले की असा काहीच कार्यक्रम झाला नाही नसताना आमच्यावर ते त्यांच्यावर त्यांनी रोष व्यक्त केला की तुम्ही आमचे नाव का टाकले. तर त्यांना उलट वेळोवेळी सर्वांनी सांगितलं की असं करू नका. तर उरते न थांबता त्या 18 शिटीचे खोटे हे खोटी केस आमच्यावर दाखल केली. तरी आम्ही खोटी बी केस आमच्यावर दाखल केली तरी आम्ही जे सत्यता आहे ते सत्यताच मागे आम्ही जाणार आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.